नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत के फिन टेक्नॉलॉजी चा आय पी ओ या आय ची डेट बघणार आहोत साईज बघणार आहोत सोबतच प्राइस आणि या कंपनीचे स्ट्रेंथ काय आहे सोबत आपण बघणार आहोत ही कंपनी भारतातच काम करते की भारताबाहेर सुद्धा काम करते कंपनीचे बिझनेस मॉडेल आणि किती प्रकारचे बिझनेस आहे म्हणजे कंपनी समजा एक समजले असेट अलोकेशन परंतु त्याच्यात आणखी किती प्रकारे ती वर्क करते हे पण आपण याच्यात बघणार आहोत सोबत नेटवर्क डिटेल आणि याचे फायनान्शियल सुद्धा चेक करणार आहोत हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला क्लिअर होईल की आय पीओला अप्लाय करायचं की नाही ती गोष्ट तुम्हाला ऑटोमॅटिकली समजून जाईल कुठल्याच ब्रोकरने याला अप्लाय करू नका असं रिकमेंडेशन दिलेलं नाहीये आणि तुम्ही बऱ्याच वेळेस बघत असाल जेव्हा कुठे आय पी ओ येतोय तेव्हा केफिनचं नाव पण तुम्ही बघितलेलं असेल चला तर वळूया व्हिडिओकडे युवा मराठी या, या शेअर मार्केटच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही जी कंपनी आहे केफिन टेक्नॉलॉजी आता ही लीडिंग टेक्नॉलॉजी ड्रिव्हन फायनान्शियल सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे म्हणजे काय जेवढे काय फायनान्शियल सर्व्हिस आहे ही कंपनी प्रोव्हाइड करते कसं जसं की आ... मॅकॅनिकलचं समजून घ्या मेकॅनिकल मधलं आयटी सेक्टर आहे मेकॅनिकल मधलं आयटी सेक्टर म्हणजे ते काय करणार डिझायनिंगचे काम करणार ओके किंवा काही अल्गोरिदम तयार करण्याचे काम करणार तसंच फायनान्शियल सेक्टर मधलं ही फायनान्शियल सर्व सर्व्हिस प्रोवायडर कंपनी सो आहे सोबतच ही सर्व्हिस सोबत सोल्युशन ही प्रोव्हाइड करते आ, असेट मॅनेजर साठी आणि कॉर्पोरेट इश्यू साठी आता असेट मॅनेजर आणि कॉर्पोरेट इश्यू काय असतात कॉर्पोरेट इश्यू म्हणजे तुमचे एफपीओ आयपीओ समजून घ्या असेट मॅनेजमेंट म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा एक फंड मॅनेजर आहे किंवा म्युच्युअल फंड आहे म्युच्युअल फंड मध्ये काय असतं की मल्टी असेट फंड तुम्ही ऐकला असेल नसेल काही अडचण नाही मल्टी असेट फंड काय सांगतो की तीन इक्विटी मध्ये इन्व्हेस्ट करा गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करा आणि डेट मध्ये पण इन्व्हेस्ट करा मग त्याच्यासाठी जे जे सोल्युशन आहे किंवा ते कशा प्रकारे इन्व्हेस्ट करायचे तर ही कंपनी त्याची टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करते ओके सोबतच ही कंपनी भारत सोडून भारताबाहेर मलेशिया फिलिपाइन्स हाँगकाँग मध्ये प्रायव्हेट रिटायरमेंट स्कीम विकते जसं की आपल्या इकडची कुठली स्टार हेल्थ म्हणा ती प्रायव्हेट कंपनी आहे हेल्थ इन्शुरन्सची ती जशा प्रकारे ह्या स्कीम आपल्याला विकत असते तशाच प्रकारे ही कंपनी बाहेरच्या देशात प्रायव्हेट रिटायरमेंटच्या स्कीम विकते सोबतच ही जी कंपनी आहे इंडियाची लार्जेस्ट इनवर्स इन्व्हेस्टर सोल्युशन प्रोवाइडर आहे लार्जेस्ट इन्व्हेस्टर सोल्युशन प्रोवाइडर म्हणजे काय की आता तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तुम्हाला जर याच्यात इन्व्हेस्टमेंट करायची थ्रू तुमच्या ब्रोकिंग ऍप म्हणजे झिरो दा असू द्या अपस्टॉक असू द्या तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला म्युच्युअल फंड काढता येतं ना मग त्या बेसवर ही आ, चे क्लायंट जे आहे की हिच्या थ्रू जाता आणि त्या कंपनीत इन्व्हेस्ट करता फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे काही शेअर्स आहे तुम्हाला समजा टाटाचे शेअर्स घ्यायचे तर तुम्ही टाटा कंपनीकडे नाही जात तुम्ही कोणाकडे जाता झिरोकडे जाते तिथून तुम्ही टाटाचे शेअर घेता तशाच प्रकारे जे इन्व्हेस्टर आहे एएमसीज आहे एएमसी ला ही सर्व्हिस प्रोव्हाइड करते कशासाठी की तुमच्या इन्व्हेस्टरनी आमच्या थ्रू तुमच्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करायची अशा प्रकारे आणि जवळपास तीनशे एक फंड आणि एकशे ब्याण्णव असेट मॅनेजर्स ही प्रोव्हाइड करते तीनशे एक फंड आणि एकशे ब्याण्णव असेट मॅनेजर ही खूप हा खूप मोठा आकडा आहे ऍज पर म्युच्युअल फंड आणि एवढ्या सगळ्या कंपन्यांना एवढ्या सगळ्या असेट मॅनेजर ही प्रोव्हाइड करते म्हणजे एक चांगली गुंतवणूक या कंपनीत आपल्याला दिसते आणि सध्या फायनान्शियल सेक्टर मध्ये त्याच्या अगोदरचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवर जाऊन बघा फायनान्शियल सेक्टर मध्ये खूप मोठा फॉरेनचा पैसा आलेला आहे जवळपास सात हजार करोडच्या आसपास आहे तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर पूर्ण बघून घ्या कारण वरती आय बटन मध्ये लिंक आहे किंवा युबी मराठी फायनान्शियल सेक्टर म्हणून तुम्ही युट्यूब वर सर्च करू शकता ओके मग त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल तो, तो व्हिडिओ आता ही एवढा मोठा आकडा प्रोव्हाइड करते म्हणणे म्हणजे नक्कीच एक चांगली कंपनी असली पाहिजे आता हिची बिझनेस मॉडेल काय काय चला एवढं सगळं प्रोव्हाइड करते कंपनीची प्राथमिक माहिती आपल्याला समजलेली आहे पण हिचं बिझनेस मॉडेल काय इन्व्हेस्टर सोल्युशन आहे इन्व्हेस्टर सोल्युशन म्हणजे काय ब्रोकरेज कॅल्क्युलेशन असू द्या कम्प्लायन्सेस असू द्या किंवा रेग्युलेटरी रिपोर्टिंग असू द्या किंवा अकाउंट ओपनिंग असू द्या ही कंपनी प्रोव्हाइड करते त्याच्यानंतर डोमेस्टिक म्युच्युअल फंड सोबतच इंटरनॅशनल पेन्शन सर्व्हिसेस ही प्रोव्हाइड करते ओके अशा प्रकारे एक बिझनेस मॉडेल झाले इन्व्हेस्टर सोल्युशन ओके आता दुसरं बिझनेस मॉडेल आहे की इश्युअर सोल्युशन म्हणजे आता घेणार आहे मी घेणार आहे त्याच्यासाठी इन्व्हेस्टर सोल्युशन देणारा जो आहे त्याच्यासाठी इश्युअर सोल्युशन मग ते काय देणारा कोण आहे बघा आयपीओ साठी ती कंपनी काम करते एफ पीओ जर द्यायचा ती कंपनी काम करते कॉर्पोरेट ची प्रोसेसिंग कॉर्पोरेट ऍक्शन म्हणजे काय असता बरं स्पिल्ट होता शेअर बऱ्याचदा बऱ्याचदा तुम्हाला बोनस मिळतो बऱ्याचदा तुम्हाला डिव्हिडंड मिळतो मग या कॉर्पोरेट ऍक्शन असता या कॉर्पोरेट ऍक्शन त्याची प्रोसेसिंग करण्यासाठी त्या कंपन्या स्वतः नाही करत त्या कंपन्या केफिनला काम देतात ओके आणि त्याच्या कंप्लायन्सेस पूर्ण करणं या कंपनीची केफिनची जबाबदारी असते सोबतच पोलिओ क्रिएशन करणं आणि त्याचं मेंटेनन्स करण्याचं टेक्नॉलॉजी ही कंपनीच ही, काम अतिशय उत्तम आहे अतिशय युनिक आहे अशी कंपनी जवळपास दुसरी नाही हिच्या चांगली पण आहे सोबतच ग्लोबल बिझनेस डोमेस्टिक म्युच्युअल फंड सर्व्हिस प्रोव्हाइड करते मॉर्गेज करायची लिगल सर्व्हिसची किंवा एजन्सी ट्रान्सफर करायची किंवा फायनान्शिंग करायचं अकाउंटिंग करायचं तर ही कंपनी ही कंपनी सगळं ते फायनान्शियल काम करते आता हिचे बिझनेस मॉडेल आपल्याला समजलेले आहे आपण हिचे क्वालिटी फॅक्टर्स किंवा स्ट्रेंथ बघून घेऊया तर ही हिच्याकडे खूप जास्त फायनान्शियल रिसोर्सेस आहे हिची लॉंगर ऑपरेशनल हिस्ट्री आहे म्हणजे कुठल्याही पण बिझनेसमध्ये कि किती दिवसापासून ही कंपनी काम करते तर खूप दिवसाची ही जुनी कंपनी आहे नवीन नवीन नाहीये ग्रेटर ब्रँड शन आहे कंझ्युमरला म्हणजे आपण म्हणतो ना की कोलगेट कोलगेट म्हटलं पेप्सोडेंट म्हटलं ते ब्रँड लवकर आपल्या लक्षात येतात कारण की आपल्याला माहिती असतात त्याचप्रकारे हे जे आहे केफिन बऱ्याच लोकांना माहिती आहे कस्टमर खूप जास्त आहे बेटर डिस्ट्रीब्युशन प्लॅटफॉर्म आहे लो कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे ग्रेटर जिओग्राफिकल प्रेझेन्स आणि मोर डायव्हर्सिफाईड ऑपरेशन आहे म्हणजे एकच काम नाही करत बरेचसे डायव्हर्सिफाईड ऑपरेशनल काम करते ज्याच्यामुळे कंपनीला फायदा आहे आता करायचा अप्लाय करायचा की नाही हे तुमच्या मनावर पण माझं एक सांगणार राहील तुम्ही या कंपनीला अप्लाय करू शकता अप्लाय याच्यासाठी करू शकता की फायनान्शियल सेक्टर मधली कंपनी आहे फायनान्शियल मधल्या कंपन्या ज्या क्वचितच तुम्हाला लॉस मध्ये जाताना दिसत जसं की बजाज फिनसर्व आहे ते ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन करता किंवा लोन वगैरे देत असता तर त्यावेळेस आणि यांना बॅकअप पण असतो सेंट्रल गव्हर्नमेंटचा त्याच्यामुळे या जास्तीत जास्त फायद्यात असतात तर आता हे जे काही फायनान्शियल बघून घेऊया फायनान्शियल मध्ये काय टोटल रेव्हेन्यू आहे आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स आहे एकतीस मार्च दोन हजार वीस एकतीस मार्च एकोणावीस एकतीस मार्च एकवीस तीस सप्टेंबर एकवीस एकतीस मार्च बावीस तीस सप्टेंबर बावीस तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रॉफिट आफ्टर टॅक्स आणि हा त्याचा टोटल रिव्हेन्यू आणि हा एकाच ठिकाणी इथे निगेटिव्ह मध्ये गेलेला आहे आकडे हे जे दिलेले हे सगळे आकडे जे आहेत करोड मध्ये आहे ओके म्हणजे टोटल रेव्हेन्यूचा एकतीस मार्च एकोणवीस ला एकशे चौसष्ट पॉईंट शहात्तर होता आणि प्रॉफिट चा त्याच्यातून त्यांना आठ पॉईंट शहाण्णव करोड एवढा झालेला होता ओके तर अशा प्रकारे दोन मिनिटं इथे पॉज करा बघून घ्या काबर बघून घ्या तुम्हाला स्वतःला आकलन होईल याला अप्लाय करायचं की नाही आता हा कधी येणार आहे उद्याच येणार आहे एकोणवीस डिसेंबरचा आहे एकोणास डिसेंबरला निफ्टी सोबत काय होणार बँक निफ्टी सोबत काय होणार हा त्याचा व्हिडिओ पण ऑलरेडी पोस्ट केलेला आहे तुम्ही युवा मराठी निफ्टी प्रेडिक्शन म्हणून टाकू शकता त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल त्याच्यानंतर क्लोजिंग डेट एकवीस आहे फेस व्हॅल्यू चांगली आहे आणि शेअरची प्राइस जी आहे जवळपास तीनशे सत्तेचाळीस ते तीनशे सहासष्ट पर शेअर लॉट साईज आहे चाळीस शेअर आणि अलॉटमेंट होणार आहे सव्वीस तारखेला तुमच्या डीमॅटला अठ्ठावीस तारखेला येणार आहे हे शेअर तुम्हाला जर वाटतं जास्तीत जास्त अप्लाय करायचं जास्तीत जास्त तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला का व्हिडिओ समजला का जर व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल तर तुमच्या मनातली एक चांगली कमेंट कमेंट बॉक्समध्ये द्या आणि समजला जरी नसेल तरी काय समजलं नाही हे पण नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही डीमॅट ची लिंक काही पुस्तकाची लिंक मोफत पुस्तक आहे मोफत ट्रेनिंग व्हिडिओची लिंक जी आहे मी दिलेली आहे तुम्ही जाऊन एकदा चेक करू शकता कोर्सेस आहे अगदी दोनशे रुपयापर्यंत अतिशय चांगले कोर्सेस आहे घ्यावं असं कंपल्शन नाही पण घेतल्याने तुमच्या मध्ये नक्कीच भर पडेल अपेक्षा करतो व्हिडिओ समजला असेल थँक्यू